दोन दुचाकी चोरट्यांना 4 दिवसांचा पीसीआर. पोलिसांनी चोरट्यांकडून तब्बल 21 चोरीच्या दुचाक्या केल्या जप्त. दुचाकी चोरी करून दुसऱ्या ठिकाणी कमी पैशात विकायचा गोरखधंदा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून चोरीच्या 21 दुचाक्याही जप्त केल्या आहेत. एक जण नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम येथून दुचाक्या चोरायचा आणि दुसरा खामगाव आणि जळगाव जामोद परिसरात चोरलेल्या दुचाक्या विकायचा अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. खामगाव पोलिसांनी या प्रकरणी नागपूर येथून अतुल हरिदास मानके यास तर खामगाव येथून काशिद अली मर्दान अली यास ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता हा गोरखधंदा समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 21 दुचाक्या जप्त केल्या आहेत व दोन्ही आरोपींना गजाआड करून 19 ऑगस्टला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही 4 दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी एक मोटरसायकल चोर, संशयित मोटरसायकल चोर नामे कासिद अली मर्दान अली राहणार बर्डे प्लॉट खामगाव या संशयावरून ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ असलेले मोटरसायकल हे त्यांनी नागपूर येथील एक आरोपी अतुल हरिदास मानके वय 45 वर्षे राहणार नंदनवन हनुमान नगर नागपूर हल्ली मुकाम आकाशनगर मानेवाडा नागपूर याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. यावरून पोनी शेगाव खामगाव शहर पोनी शिवाजीनगर श्री परदेशी व प्रोबेशनर DYSP विवेक पाटील यांनी एक पथक तयार करून नागपूर येथील आरोपी यांना ताब्यात घेण्याकरता त्यांना माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या परवानगीने ताबडतोब रवाना केले व त्यालासुद्धा पोलीस स्टेशन येथे घेऊन आले व त्यांना इंटरॉगेट केल्यानंतर त्यांच्या तपासामध्ये असं आढळून आलं की मुख्य आरोपी जो आहे तो अतुल हरिदास मानके हा असून तो वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आपल्या नाव वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी या ठिकाणी मोटरसायकल चोरून आणत होता आणि खामगाव येथील कासिद अली मर्दान अली राहणार बर्डी प्लॉट खामगाव याच्यामार्फत जनतेमध्ये त्या विकल्या जात होत्या. अशा प्रकारे त्याने चोरीचा माल म्हणजे मोटरसायकल चोरून त्याचा एक व्यापार चालू केल्याचं आमच्या निदर्शनात आलं. वरील दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशन अपराध नंबर 155/23 कलम 381 भादवीमध्ये प्रथम अटक करण्यात आलेला आहे व त्यांच्याकडून आतापर्यंत जवळपास 21 मोटरसायकल विविध कंपनीच्या एकूण किमती 420,000 अशा ह्या जप्त करण्यात आलेल्या आहे. या गुन्ह्यामध्ये पुन्हा अधिकचे आरोपी वाढ होण्याची होऊ शकेल. त्याचप्रमाणे त्यांच्या अटकेच्या कारवाया वगैरेसाठी तपास पुढे चालू आहे. याद्वारे आणि सर्व संपूर्ण गुन्ह्याचा बारकाईनं तपास हा माननीय पोलीस अधीक्षक कळासले साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री थोरात साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामुनी साहेब व माझ्या नियंत्रणाखाली चालू असून यात अजून वाहनं मिळून येऊन पुन्हा आरोपी वाढण्याची दाट शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा तपास सध्या चालू आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानं मी जनतेला एक जाहीर आवाहन करतो की आपण वापरत असलेल्या मोटरसायकल हा जर बगर कागदपत्राच्या सेकंड हँड घेतल्या असेल आणि त्या एकदा कदाचित चोरीच्या होऊ शकत असे आहेच असं हे लक्षात येतील कारण त्याचे कागदपत्र नाही अशा ज्या कोणाजवळ जर अशा मोटरसायकल असेल त्यांनी पोलीस स्टेशन शिवाजीनगर या त्यांच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून जमा करावे आणि तसं केल्यास आम्ही त्यांना त्या ठिकाणी साक्षीदार म्हणून आम्ही ठेवू. अन्यथा पोलिसामार्फत जर त्या ताब्यात घेण्यात आल्या आम्ही त्यांना नक्कीच या गुन्ह्यामध्ये व इतर गुन्ह्यामध्ये आम्ही आरोपी करू याची जनतेने कृपया दक्षता घ्यावी.